66वा धम्मचक्र प्रवर्तन दीक्षाभूमीवर होणार असून या मुख्य सोहळ्याला आवर्जून काही अतिथी येणार आहेत. कोण कोण असणार आहे सर? केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहतील. आणखी सुरेश अध्यक्षस्थान कोणाचं असणार? अध्यक्षस्थानी आदरणीय भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे असतील. सर, एक आंबेडकर जे अनुयायी असतात त्यांना असं वाटते की कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असो किंवा पौपत्र असो ते यायला पाहिजे या मुख्य सोहळ्याला, काय तुम्हाला असं वाटते? त्यांना यायला हा मी कधीच मनाई केली नाही, पण मगाशीपासून मी जे सांगतो आहे की अतिथी किंवा गेस्ट ठरवण्याचा आमचा एकच क्रायटेरिया आहे, तो लोकप्रिय असावा. आणि लोकप्रिय म्हणजे तोच की ज्या घटनेच्या आधारे तो निवडून आला आहे आणि ज्याच्याकडे सर्वात जास्त लोकांचा सपोर्ट आहे, आमदारांचा सपोर्ट आहे आणि ज्यानं काही मंत्रीपद मुख्यमंत्रीपद असं हे केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे लोकप्रिय नाही आहेत का? लोकप्रिय ठरवणार कोण? मी ठरवणार? त्याच्यासाठी बाबासाहेबांनी एक सिस्टीम दिलेली आहे, जी इलेक्शनची सिस्टीम आहे, ती लोकसभा असो विधानसभा असो, त्यामध्ये तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही सरकारमध्ये जाल तेव्हाच तुम्ही लोकप्रिय. तर तुम्ही पुन्हा दीक्षाभूमीच्या विकास का? हे प्रश्न कसे आहेत की हे प्रश्न थोडेसे संभ्रम निर्माण करणारे आहेत. सर, ह्या जनतेच्या भावना आहे काही, आमच्या काही पत्रकारांच्या विशेष काही भावना नाही, ह्या जनतेचा रोष आहे. त्यांना असं वाटते की मुख्य सोहळ्याला आंबेडकरांचे नातू किंवा प्रपत्र यायला पाहिजे आणि तेच तुम्ही त्यांना बोलवत नाही. जेव्हा प्रकाश आंबेडकर MP झाले होते तेव्हा त्यांना आम्ही या मंचावर बोलवलं होतं. बाबासाहेबांचे नातू असताना त्यांना तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा अप्रिय व्यक्ती म्हणून कसं संबोधित करता येईल तुम्हाला? अप्रिय व्यक्ती मी म्हटलं नाही, तुम्ही त्याचा विपर्यास करू नका. त्यांनी आपली लोकप्रियता बाबासाहेबांनी सांगितलेल्या सिस्टीममधून सिद्ध करावी. म्हणजे या प्रकारे सिद्ध केलं तरच ते लोकप्रिय होतील? बिलकुल, त्याच्यासाठी बाप घटनेमध्येच दिलेलं आहे आणि बाबासाहेबांचे रिलेटिव्ह झालेत त्यांच्याबद्दल एक आदर असणं हा सर्व जनतेमध्ये आहे. पण जर ते लोकप्रिय आता त्यांनी सिद्ध केली तर आम्हाला बोलवायला हरकत काहीच नाही. मध्यंतरी प्रकाश आंबेडकर येऊन गेलेत, त्यामुळं त्यांच्याशी आमचा काही विरोध नाही. कारण मी जसं सांगितलं, आम्ही काही राजकीय लोक नाहीत आणि ह्यासाठी ज्या सिस्टीमच्या हिशोबाने त्यांनी आपलं लोकप्रियता सिद्ध केली तर आम्ही 100% बोलू. जसं आम्ही पहिले ते लोकसभेमध्ये निवडून आले होते तेव्हा आम्ही त्यांना मंचावर बोलवलंच होतं प्रकाश आंबेडकरांना. राजरत्न आंबेडकर देश विदेशात फिरून युनोपर्यंत जाऊन या आंबेडकरी अनुयायांच्या प्रश्नाला एक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणता की ते लोकप्रिय नाही, त्यांनी निवडूनच आलं पाहिजे तेव्हाच आम्ही मुख्य सोहळ्याला किंवा त्यांना स्टेजवर बोलवू. बिलकुल बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. तुम्ही किंवा तुमच्या 10-15-20 अनुयायांनी खूप व्हॉट्सॲपवर चालवलं म्हणून तुम्ही लोकप्रिय होत नाही. लोकप्रिय असण्याच्यासाठी बाबासाहेबांनी एक सिस्टीम लावून दिलेली आहे, त्या सिस्टीमच्या थ्रू जाणं जरुरी आहे. तर हे होते सुधीरजी फुलझेले, सचिव स्मारक समिती दीक्षाभूमीचे. यांना असं वाटते की जे बाबासाहेबांचे नातू आहेत बाळासाहेब आंबेडकर किंवा प्रपौत्र राजरत्न आंबेडकर यांना मुख्य सोहळ्याला जनतेच्या भावना होत्या की त्यांनी स्मारक समितींनी त्यांना बोलविलं पाहिजे होतं, त्यांना विनंती करायला पाहिजे होती. पण त्यांना असं वाटते की कुठेतरी लोकप्रियते नाही आहेत, कुठेतरी समाजमाध्यम व्हॉट्सअपच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय होत नाही असं स्मारक समितीचे सचिव सुधीरजी फुलझेले यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन अजित डोंगलेसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.